नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एम पी एस सी नॉलेजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. तर यामध्ये मित्रांनो आपण करंट अफेअर बघूया. तर डेली मित्रांनो आपला डेली 6 वाजता करंट अफेअर पडते मित्रांनो, तर नक्की डेलीला नक्की बघा मित्रांनो. आणि खूप महत्त्वाचे त्यामध्ये दिनविशेष सगळं सगळं आपण यामध्ये घेणार आहे. तर मित्रांनो वेळ न घालवता आपण डायरेक्टली वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी कधी असते? तर मित्रांनो तुम्हाला 4 पर्याय द्यायचे दिलेले आहे, त्यामधून तुम्हाला सांगायचं आहे. तर करेक्ट आन्सर बघा, 6 डिसेंबर रोजी. 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे. नंतर बघूया, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा वाढदिवस कधी असतो? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा वाढदिवस कधी असतो मित्रांनो, तुम्हाला पर्याय दिले आहे बघा. तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा वाढदिवस हा 3 डिसेंबर रोजी असतो. 3 डिसेंबर लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचे क्वेश्चन काढलेले आहे मित्रांनो यामध्ये. नंतर बघूया, ओडिशा सरकारने ओडिशाच्या बंडाला प्रथम स्वातंत्र्ययुद्ध असे नाव देण्याचे बंधन केव्हा दिले होते? तर केव्हा दिले होते मित्रांनो, 2017 केव्हा दिले होते ओडिशाच्या सरकारने. नंतर बघूया, ईशान्य राज्य रस्ते गुंतवणूक कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला होता? बघा, ईशान्य राज्य रस्ते गुंतवणूक हा कार्यक्रम कधी सुरू करण्यात आलेला आहे? 2001, 2011, 2010. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो आन्सर सी, 2011. नंतर बघूया, अधिकृत डिजिटल चलन विधेयक 2021 क्रिप्टोकरन्सी आणि नियम केव्हा सुरू करण्यात येते? बघा, अधिकृत डिजिटल चलन विधेयक 2021 क्रिप्टो करन्सी आणि नियमन केव्हा सुरू करण्यात आले मित्रांनो, तर 29 नोव्हेंबरला. केव्हा? 29 नोव्हेंबरला डिजिटल चलन विधेयक आणि क्रिप्टो करन्सी नियम सुरू करण्यात आलेले आहे. नंतर बघूया, बघा, UAE ने फ्रान्सकडून किती रायफेल विमाने खरेदी केली होती? तेव्हा UAE ने फ्रान्सकडून किती रायफल विमाने खरेदी केली होती मित्रांनो? तर करेक्ट आन्सर आपला डी आहे मित्रांनो, 80. 80 रायफल्स हे UAE ने फ्रान्सकडून घेतली होती, खरेदी केली होती. नंतर बघा, 7 डिसेंबर सॉरी मित्रांनो, बघा, दिल्ली डेहराडून कॉरिडॉरच्या बांधकामासाठी किती खर्च येईल? दिल्ली ते डेहराडून कॉरिडॉरच्या बांधकामासाठी किती खर्च करण्यात येते येईल? तर मित्रांनो पर्याय दिले आहेत तुम्हाला, 8,300 कोटी रुपये, 8,030 कोटी, 8,083,000 कोटी, 8,000 कोटी रुपये. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आपलं 8,300 कोटी रुपये एवढा दिल्ली डेहराडून कॉरिडॉरच्या बांधकामाचा खर्च येईल. नंतर बघूया मित्रांनो, भारतामध्ये किती कृषी पर्यावरणीय क्षेत्र आहेत? भारतामध्ये किती कृषी पर्यावरणीय क्षेत्र आहे? तर मित्रांनो 20 कृषी पर्यावरणीय क्षेत्र आहेत. नंतर बघूया, इन्साकॉकने शिफारस केलेले बूस्टर शॉटकट कोणते होते मित्रांनो, आणि ते किती वयोमानानुसार चालते? तर बघा, इन्साकॉक हिने शिफारस केलेले बूस्टर शॉट हे मित्रांनो 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे. किती? 40 वर्षाच्या जास्त. तर करेक्ट आन्सर आपलं बी आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. नंतर बघा, स्टारलिंग नक्षत्रात किती उपग्रह आहे? स्टारलिंग नक्षत्रात किती उपग्रह आहेत मित्रांनो? तर स्टारलिंग नक्षत्रात मित्रांनो 1600 उपग्रह आहेत. किती? 1600. करेक्ट आन्सर आपलं सी आहे. नंतर बघूया, स्पेस एक्सने स्टारलिंक अंतराळात प्रक्षेपित केले होते. तर किती स्पेस एक्सने किती स्टारलिंक अंतराळात प्रक्षेपित केले म्हणजे पाठवलेले आहेत मित्रांनो? करेक्ट आन्सर आहे आपलं 48. किती काढलेलं आहे? तर करेक्ट आन्सर आपलं डी. नंतर बघूया मित्रांनो, बघा, UK वेरियंट हा व्यायाम कुठे होतो? तर UK वेरियंट हा व्यायाम कुठे होतो माहीत मित्रांनो? तर कुठे होतो? मालदीवमध्ये. UK वेरियंट हा त्याचा महत्त्वाचा व्यायाम आहे मित्रांनो. UK वेरियंट हे मालदीवमध्ये होते. तर करेक्ट आन्सर आपलं बी.
नंतर बघूया महत्त्वाच्या घटना बघूया. बघा मित्रांनो, 1898 1998 मध्ये 72व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड झाली होती. 1995 मध्ये फ्रेंच गयानातील कोरू प्रक्षेपण केंद्रावरून इनसॅट दुसरी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केल्या तोळे. 1994 मध्ये कन्नड साहित्यिक यू आर अनंतमूर्ती यांना न्यायपीठ पारितोषिक जाहीर केले होते. 1988 मध्ये यासर अराफात यांनी इस्रायलच्या अस्तित्वास मान्यता दिली होती. मित्रांनो, खूप महत्त्वाचे जन्मदिवस आणि जयंती वाढदिवस बघूया आपण. 1957 जिओफ लॉर्सन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होता, यांचा जन्मदिवस होता. 1921 प्रमुख स्वामी महाराज स्वामी नारायण पंथातील एक आध्यात्मिक गुरु होते. नंतर 1902 जनार्दन ज्ञानोबा तथा जे जे नेवले भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टीरक्षक झाले होते आणि त्यांचा मृत्यू मित्रांनो 7 सप्टेंबर 1979 होते. आणि त्यांचा जन्म 7 डिसेंबरमध्ये झाला होता 1902 मध्ये. मित्रांनो लक्षात असू द्या. त्यानंतर आपण मृत्यू पुण्यतिथी आणि स्मृतिदिन बघूया. बघा 1997 मध्ये ज्योती मठाचार्य शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील आलोपी आश्रमात निधन झाले होते. त्यांचा जन्म 16 जुलैसाठी झाला होता. 1913 मध्ये अच्छाती बस्ती उत्तर प्रदेश निर्माण झाले होते. नंतर 1982 मध्ये बाबूराव विजापुरे हे यांचा मृत्यू झाला होता. मित्रांनो हे संगीत शिक्षक होते आणि त्यांचा जन्म 17 जून 1903 मध्ये झाला. नंतर 1972 मध्ये डॉक्टर गोवर्धनदास पारिख हे एक विचारतज्ञ आणि शिक्षक तज्ज्ञ होते, यांचा मृत्यू झालेला. मित्र तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला प्लीज कमेंट करा आणि PDF डाउनलोडसाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे मित्रांनो, तेही तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपला डेली मित्रांनो 6 AM ला आपला डेलीचा करंट अफेअरचा व्हिडिओ पडणार आहे मित्रांनो, तर नक्की कनेक्टेड राहा मित्रांनो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.